आज आपण चक्रवाढ व्याज शिकूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्याज काय आहे हे, हे शिकलो आहोत तसेच आपण सरळ व्याज देखील पाहिले आहे चला आज चक्रवाढ व्याज समजून घेऊया सरळ व्याज मुद्दलावर प्राप्त केले जाते आणि ते प्रत्येक वर्षासाठी समान असते तर चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट ज्याला संक्षिप्त रूप सी आय म्हणू शकतो मागील वर्षाच्या रकमेवर प्राप्त केले जाते अशा प्रकारे वर्षानुवर्षे चक्रवाढ व्याज वाढत जाते चला हे एका उदाहरणासह समजून घेऊ समजा आपण बँकेकडून दोन वर्षांसाठी दर साल दहा टक्के दराने एक हजार रुपये कर्ज घेतले पण यावेळी आपण ते चक्रवाढ व्याजाने घेतले प्रथम आपण शोधू की एका वर्षाच्या शेवटी किती रक्कम होईल व्याज मिळवण्यासाठी आपण हे सूत्र वापरू एस आय बरोबर पी गुणिले आर गुणिले टी भागिले शंभर येथे पहिल्या वर्षाची मुद्दल पी वन आहे एक हजार रुपये व्याजदर दहा टक्के आहे आणि कालावधी टी आहे एक वर्ष अशा प्रकारे पहिल्या वर्षाचे व्याज एस आय वन होईल बरोबर एक हजार रुपये गुणिले दहा गुणिले एक भागिले शंभर बरोबर शंभर अशा प्रकारे पहिल्या वर्षाच्या शेवटी रास ए वन असेल मुद्दल पी वन अधिक पहिल्या वर्षाचे व्याज आय वन बरोबर एक हजार रुपये अधिक शंभर रुपये बरोबर एक हजार शंभर रुपये असेल आता दुसऱ्या वर्षाचे व्याज घेऊया सरळ व्याजाच्या बाबतीत मुद्दल प्रत्येक वर्षासाठी समान असते परंतु चक्रवाढ व्याजाच्या बाबतीत मागच्या वर्षाच्या एकूण रकमेवर व्याज मोजले जाते म्हणजेच पहिल्या वर्षाची रास ए वन दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल पी टू असेल अशा प्रकारे दुसऱ्या वर्षासाठी सरळ व्याज होईल एस आय टू बरोबर रुपये एक हजार शंभर गुणिले दहा गुणिले एक भागिले शंभर बरोबर एकशे दहा रुपये अशा प्रकारे दोन्ही वर्षांचे चक्रवाढ व्याज सी आय होईल एसआय अधिक आय दोन बरोबर शंभर रुपये अधिक एकशे दहा रुपये बरोबर दोनशे दहा रुपये येथे दोन वर्षांनंतर रास असेल द्वितीय वर्षाची मुद्दल पी टू अधिक द्वितीय वर्षाचे व्याज एसआयटू बरोबर रुपये एक हजार शंभर अधिक रुपये एकशे दहा बरोबर रुपये एक हजार दोनशे दहा येथे आपण पी टूला पी वन अधिक एसआय वन म्हणून लिहू शकता म्हणजे ए टू बरोबर पी वन अधिक एसआय वन अधिक एसआय टू म्हणजेच ए टू बरोबर पी वन अधिक सी आय अशा प्रकारे लिहिले जाऊ शकते अशा प्रकारे जर आपण दुसऱ्या वर्षाची रास ए टू मधून मुद्दलाची वजाबाकी केली तर आपल्याला चक्रवाढ व्याज सी आय मिळेल म्हणजेच सी आय बरोबर रुपये एक हजार दोनशे दहा वजा रुपये एक हजार बरोबर रुपये दोनशे दहा अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी चक्रवाढ व्याज मिळू शकते चक्रवाढ व्याज मिळण्यासाठी आपण हे सूत्र ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा घात एन वापरतो ह्या सूत्रामध्ये पी मुद्दल आर आणि एन कालावधी दर्शवतात घेतलेल्या उदाहरणातून ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा घात एन बरोबर रुपये एक हजार कंसात एक अधिक दहा भागिले शंभर कंसाचा घात दोन बरोबर एक हजार दोनशे दहा रुपये आणि सी आय बरोबर ए वजा पी बरोबर रुपये एक हजार दोनशे दहा वजा रुपये एक हजार बरोबर रुपये दोनशे दहा आहे ह्या सूत्राबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकूया तर आज आपण शिकलो चक्रवाढ व्याजाबद्दल पुढील व्हिडिओमध्ये चक्रवाढ व्याजाचे सूत्र शोधूया